मंडळी आता आपल्या समोर येत आहेत प्रत्यक्ष हास्य खुर्दचा इनामदार प्रसाद आणि नम्रता. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्राच्या फिनालेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत रसिको. आज महाराष्ट्राची हास्य जत्राचा फिनाले आहे, विनोदाची मेजवानी इथे आहे आणि ह्या विनोदाचं विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही काही अभ्यासक इथे बोलवलेले आहेत. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिस्टर गंभीर यांचं. जोरात टाळ्या. तर दोघांपैकी एक अश्लीषक इथे झालं, काढली इज्जत आल्या आल्या. हो अश्लीषक नाही, त्याला मी विश्लेषक आहे. ओ आय एम सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. असो असो, या सगळ्या नवोदित बाळांबरोबर मला इथे विनोदाचं विश्लेषण करायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप धन्यवाद. खरंच 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 मी दुसऱ्या आमच्या अभ्यासकांना बोलवतो. रसिको हो, दिल थांब के बैठिए, आता येत आहे सौंदर्याचा अटोम बॉम्ब. बर. सैया मगन खटिया पे या भोजपुरी चित्रपटात साइड हिरोंचा रोल करणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या मिस लॉली. नमस्कार. हे काय झालं, अशा काय चाललं तुम्ही, हे असं काय चाललं? ऍक्च्युअली काय ते थोडं बॅक पेन होतंय. बॅक पेन? या मी दिवस रात्र खूप स्किन टेस्ट देते ना. स्किन टेस्ट? या स्किन टेस्ट, सो मच ऑडिक्शन, त्याच्यामुळे बॅक पेनिंग होतंय थोडं. एनीवे धन्यवाद धन्यवाद. Please don't snap. Okay? Please, flush करू नका, मला flush चा त्रास होतो. Don't flush. कमाल. तुम्हाला काय ते मल्लार आहेत ना, मल्लार ते आलेत आज माझ्या सोबत इकडे. अच्छा. ते त्यांनी ते सेलिब्रिटी मॅनेजमेंट करतात. अच्छा. तर त्यांनी नवीन धंदा सुरू केलाय, म्हणून मी इकडे आली. अच्छा अच्छा. मल्लार. वा 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 वा. मल्लार हे धंदे पण चालू केलेस काय? आपण्णा माहितीये का? आजी सांगा आपण्णा. पण बरं झालं आप्पा आज इथे आले नाहीये. का का? आपण्णा हसवणं खूप कठीण आहे बाबा. गणपती स्पेशल मध्ये पाहिलं आम्ही, हसेच ना. पण सॉरी हे बघा, मी यांच्यासोबत इथे, अहो मी विनोदाचा गाढा अभ्यासक आहे. तुम्हाला विनोदाचा गाढा अभ्यासक म्हणजे? प्लीज प्लीज शट युअर माउथ. ओके प्लीज प्लीज प्लीज. हे बघा मी यांच्यासोबत विश्लेषण करू शकत नाही, सॉरी. सॉरी म्हणायची काय, यू यू नो सॉरी. ओके आय जस्ट ऍडजस्ट विथ एंडी बंडी. एंडी बंडी नसते का? एंडी बंडी नसतं ते, एनी बडी असं असतं. आणि तुम्ही कोण माझ्यासोबत ऍडजस्ट करणार आहे? मला तुमच्यासोबत ऍडजस्ट करायचं नाही. कळलं? एक मिनिट, व्हॉट इज शॉर्ट एंड मी? शॉर्ट इन शॉर्ट एंड मी काय कमी आहे माझ्या? माझ्या आठ आहे. आठ? आठ आहे कला. आठ 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 कला. माझ्यात प्रेशर प्रेशर ने भरली आहे. प्रेशर ने भरली म्हणजे हा सूण. ऐका माझ्या नावातच कॉमेट्री आहे. कॉमेट्री? कॉमेट्री. ओ ही कॉमेट्री ला कॉमेडी बोलते आहे. तुम्ही काय इथे तिला? एक मिनिट, डोंट हर्ट मी प्लीज, डोंट हर्ट मी. हा तुम्हाला माहित नाही माझ्या कॉमेट्री मुळे लोकांच्या अंगावर फोक येतात. फोक येतात म्हणजे? लोकांच्या अंगावर ना माझ्या कॉमेट्रीने असे गुजसे बॉम्ब यायचे. गुजसे बॉम्ब? ते वेगळं झालं, गुजबॉम्ब चाले असते. एक मिनिट, तुम्ही माझी डिलिव्हरी होऊ द्या. काय बोलते बाई, काय बोलते? मोकळी होऊ द्या. लेटिंग मी मोकळी यार. यांना सांगा सांगा जरा समजवून कॉमेट्री कशी असते माझी कारकीर्द, प्लीज टेलिंग. नाही नाही बरोबर आहे, तुमची ती दैदीपमान कारकीर्द आहे ती बघूनच आम्ही तुम्हाला इथे. पण हे नाव काय? लॉली? लॉली नावाचं काय? लॉली नावाचं काय? उद्या माझं स्किट चांगलं झालं तर लोक म्हणणार ना आय लॉली काय स्किट गे. बरोबर आहे तुमचं, बरोबर. नाही प्लीज तुम्ही शांत बसा, बघू बसा. हे सगळं झालेलं, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. राग डोक्यातून सगळं घाला, घालून टाका तो सगळा राग. हा तर मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, हा जो आपला कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काही चार शब्द बोलायचे असतील तर प्लीज बोला. नक्कीच नक्कीच. आज मी इथे आता यांच्या विनोदाचं विश्लेषण आणि पृथक्करणाला मी सुरू. काय झालं? एक मिनिट,
कोणीतरी पृथ्कन केलं. सर तुम्ही केलं का पृथ्कन? मी सर प्लीज एक मिनिट, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात असं पृथ्कन चांगलं नाही दिसत. अहो ते कॉमेडी बद्दल सांगणं म्हणजेच विनोदाचं पृथक्करण करणं. सांगण्याला पृथक्कन म्हणतात का? मग ऐकण्याला काय म्हणतात? कृथक्कन. चौगले प्लीज यांना सांगा जरा गप्प बसायला प्लीज. हो, मला बोलू द्या. हो येस प्लीज, मला बोलू द्या. येस 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 प्लीज. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे विनोदाची व्यवच्छेदक लक्षणं, एक तर्कशुद्ध मीमांसा. मीमांसा सोडा, तुमच्या मांसाचं बघा किती वाढ. तुझ्या बाबाचं खातो काय का टवले बिचारे? तू चाडा अभ्यास कर, चाडा अभ्यास कर. तुझ्या बाबाचं खातो का? आता बोल, आता बोल. आता मॅडम प्लीज, अहो काय माझा माऊस काय करते का वगैरे काय? अभ्यासक आहात काय? ही भाषा मुखावाटे बाहेर पडते तुमच्या. अभ्यासक आहात? सॉरी सॉरी रसिक, चूक झाली माझ्याकडं, माफ. हे बघा मला नाही जमणार, तुम्ही कंटिन्यू करा. एक मिनटं प्लीज प्लीज. हे बघा आता आपण एक सुरू करूया का, आपण प्रत्येक आपण जी जोडी आहे त्यांना इथे बोलवूया, आपण त्यांना विचारूया, कळलं का, त्यांच्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं. आपण कार्यक्रम सुरू करूया ना, ठरलंय ते सुरू करूया ना, सुरू करूया आपण. हां तर सगळ्यात आधी मी आता बोलवतोय इथे गौरव मोरे आणि वनिता यांना. यांना नक्की बोलवायचं आहे का? यांच्याबद्दल बोलणार का असं काही नाही. मी खूप अभ्यास करून आलो या जोडीला. गौरव वनिता कृपया इथे या, या 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 एकदा जोरदार टाळ्या गौरव वनिता साठी झाला पाहिजे. मुळात गौरव मोरे हे जे आहेत, म्हणजे गौरव मोरे यांनी केलेल्या विनोदापेक्षा त्यांच्यावर झालेल्या विनोदांनी त्यांना जास्त प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे असं मला वाटतं. येस येस. म्हणजे गौरव मोरे यांची जी एक शैली आहे टाना नाना 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 ना, म्हणजे ती साधारणतः म्हणजे पाषाण युगातल्या खडकावर पहिला टणात्कार झाला त्याच्याशी याचा ध्वनी साधर्म्य आहे. परंतु मला कौतुक वाटतं ते त्यांच्या जोडीदाराचं, म्हणजे वनिता खरात यांचं. म्हणजे वनिता यांनी आपल्या एकंदरीत देहबोलीतून आणि मुद्राभिनयातून त्यांनी विनोदाची अशी विशेष पेरणी केली आहे, विनोदाचा असा एक गाभा बनवला आहे आणि विनोदाचा नेमकं मर्म ताणण्यात त्यांनी जी विद्वत्तता वापरलेली आहे त्यास तोड नाही. वा वा, सॉलिड बोर्ड केलेलं आहे तुम्ही खरं. म्हणजे चांगलं छान छान छानच ते विचे हे केलेलं आहे, जे काय केलेलं आहे ते. तर आता आपण विचारूया मिस लॉली यांना, त्यांना ह्या जोडीबद्दल काय वाटतं. गौरव तू हे राडा म्हणे तू हे कल्ला. वा वा. गौरव तू हे राडा म्हणे तू हे कल्ला. गौरव तू हे मेरा सोना म्हणे तू हे चांदी का छल्ला. क्या बात है. मी डिटेलमध्ये अभ्यास मी केला आहे, मी एवढं तर्कशुद्धपणे यांचं विनोदाचं विश्लेषण केलं आहे ते ह्यांच्या पाया पडतात. हे बघा चौगले हे मुद्दाम करतायत का हे. आपण पुढच्या जोडीकडे वळूया. बसा पुढच्या जोडीकडे वळूया. पुढची जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश. मी त्यांना दोघांनाही विनंती करतो त्यांनी इथे यावे. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश आणि श्रमेश तरी झाल्या पाहिजेत. श्रमेश प्रथमेश ही द्वयी रत्नागिरी येथून आलेली आहे. म्हणजे साधारणतः ह्यांच्या विनोदात प्रांतीय विनोद आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रांतीय विनोदाची आपल्याकडे साधारणपणे 700 त्यांचं परडे. परडे नाही सांगत आहे माझा, परडे नाही सांगत आहे इथे. माझा वाक्य पूर्ण होतो. हो हो प्लीज 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 कंट्रोल कंट्रोल प्लीज कंट्रोल प्लीज प्लीज कंटिन्यू डूइंग. 800 रुपये असताना 700 रुपये सांगते. तर हा प्रांतीय विनोद साधारणपणे आपल्या ह्या प्रांतीय विनोदाला 700 वर्षांची परंपरा आहे आणि यांच्या प्रांतीय विनोदात एक प्रकारचा रांगडेपणा आहे, एक प्रकारचा मुक्तपणा आहे. यू मीन टू से मी पण एक प्रांतीय विनोद आहे? म्हणजे माझ्यात पण रांगडेपणा आहे, मी पण सगळ्यांसाठी मुक्त आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल? मी या दोघांबद्दल एवढंच सांगेन, प्रथमेश तू आहे स्वीटी, श्रमेश तू आहेस दांडू. प्रथमेश तू आहेस विट्टी, श्रमेश तू आहेस दांडू. जे तुमच्या विनोदला हसणार नाही ते आहे आंडू पांडू. आंडू पांडू, क्या बात है यार, तुम्ही ग्रेट आहात. क्या बात है यार, ओ माय गॉड यार. हे बघा तुम्ही जे जुळवलंय ना आंडू पांडू, अरे यार तुम्ही क्या बात. हे बघा हे सगळं जाणीवपूर्वक चाललंय असं चौगले मला वाटतं. नाही नाही तुम्ही खचलात आता, तुम्ही काहीच बोलू नका. प्लीज 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 काही नाही, एक जबरदस्त आहे यार, जबरदस्त आहे. तर ह्याच्या पुढे मी आता बोलवतोय पुढच्या जोडीला, ती आहे अन्विता आणि मंदार. एकदा जोरदार टाळ्या अन्विता मंदार साठी झाल्या पाहिजे.
मंदार आणि अन्विता यांच्या विनोदाबद्दल मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विनोदातून सामाजिक भेदाभेदीवर प्रहार करत रूढ आणि प्रमाण भाषेची मक्तेदारीला छेद देत त्यांनी आशयाचे पापुद्र शोधलेले आहेत. काय पापुद्र बोलताय तुम्ही? मग अशी प्रत्येक जण बोलल्या तर पापुद्र तुम्ही खूप चीप बोलताय. मला यांच्याबद्दल थोडं वेगळं मत आहे. मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे. मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे. या रंगमंचावर येऊन तुम्ही विनोदाचे लावले गोंडे गोंडे. वा 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक मिनिट हे यार अरे काय पाया पडतायत यार बघा पाया. हे बघा हे वाईट यमक आहे थोडे आणि गोंडे. असं यमक नसतं आयुष्यात नसतं थोडे आणि गोंडे. हे यमक ते डे आणि डे जुळलेलं आहे. नाही 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 हे जबरदस्त चौगले उगत चाललेलं आहे माझं ऐका. नाही नाही हे असंच पाहिजे तुम्हाला असंच पाहिजे. आणि तुम्ही कॉमेडी राहू त्या बाजूला. तुम्ही मुळात अभिनयाबद्दल काय माहिती आहे का? अभिनयाच्या अणवरसाबद्दल मला विचारा. णव ज्युसेस आस्किंग मी णव ज्युसेस अबाउट. णव ज्युसेस म्हणजे अभ्यासक लेखक. तुम्हाला माहित नाही णव ज्युसेस? एक मिनिट णव ज्युसेस म्हणजे काय? अरे णव ज्युसेस शृंगार हास्य विभीषण. विभीषण नाही विभत्स. आणि मुळात त्याला रस असं म्हणतात. नवरस. दॅट इज दॅट. एक एक मिनिट रसाला इंग्रजीत काय म्हणतात? ज्यूस. नाही नाही सॉरी सॉरी बोललेल्या आहेत त्या. प्लीज कंटिन्यू मॅम. सो मी त्या नाईन ज्युसेस दाखवते. पहिला शृंगार ज्यूस. शृंगारापासूनच चालू करताय. शृंगार मध्ये किती वाव आहे. शृंगार मध्ये किती करण्यासारखं आहे. तुम्ही कराल तेवढं कमी आहे शृंगार. त्यापेक्षा तुम्ही ऊसाचा रस दाखवा तो चांगला दाखवाल. शाब्दिक कॉमेट्री अभ्यासक लेखक. ऊसाचा रस ऐवजी मी उसाचा रस करून दाखव. माय गॉड उसाचा उसाचा माय गॉड. मी पायात अख्खा नाराज झाड देऊरीला पाठवा घरी. लायकी नाही.